सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी, जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं, उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुँचाए। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक सुदामे, श्रीनिवास आरोग्य फाउंडेशन संचलित स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादमध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सुसज्ज अंतर्रुग्ण आयुर्वेदिक विभाग हा घेऊन आलो आहे आणि या ठिकाणी काम सुरू झालं आहे। आयुर्वेदामध्ये काम करत असताना एक अंतर्रुग्ण विभाग आयुर्वेदाचाही असावा अशी मनोमन बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती आणि ती आता प्रत्यक्षात आली आहे। मला आपल्याला सांगायला निश्चितच आनंद वाटेल की आयुर्वेदाच्या माध्यमातूनही आता आपल्याला पंचकर्मासारखी आयुर्वेदाची जी एक विशेष चिकित्सा आहे, जी अगदी दुर्धर व्याधींवर, क्रॉनिक डिसिजेसवर खूप सुंदर रीतीने काम करते, तर ही पंचकर्म चिकित्सा, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विद्धकर्म, शिरोधारा यासारखे उपक्रमही असतील, तर हे आपल्याला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहून आपण करू शकतो। तर याचा फायदा असा होतो की बऱ्याच वेळेला आपल्याला पेशंटला ॲडमिट करून चिकित्सा करणं गरजेचं असतं, परंतु वास्तवामध्ये तशी फॅसिलिटी फार ठिकाणी अवेलेबल नसते आणि आता हेल्थ इन्शुरन्समध्ये देखील आयुर्वेदाचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे बऱ्याचशा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी देखील याला आता हॉस्पिटलाइज ट्रीटमेंटला सपोर्ट करताना आपल्याला दिसतात। तर या ठिकाणी उपचार करत असताना पॅरालिसिससारखे रुग्ण असतील, फेशियल पॅरालिसिस असेल, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, मोटर न्यूरॉन डिसीज, मल्टिपल स्क्लेरोसिस यासारखे दुर्धर आजार ज्याची की जगात फारशी विशेष चिकित्सा उपलब्ध नाही आहे, पण आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण निश्चितच याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ आपण इम्प्रूव्ह करू शकतो। तर यासारख्या आजारांवरही आम्ही या हॉस्पिटलमध्ये काम करतोय। ऑर्थोपेडिक साधारण जे रुग्ण असतात, ऑर्थोचे जे रुग्ण असतात, तर त्यामध्ये संधिवात आहे, आमवात आहे, रुमोटॉइड आर्थरायटिस, ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजे गुडघ्यांमध्ये झीज होणे, आणि त्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला शस्त्रक्रिया करणं गरजेचे असते, पण प्रत्येक पेशंट हा शस्त्रक्रियेसाठी फिट नसतो, तर त्यावेळी आयुर्वेदिक उपचार मात्र निश्चितच एक चांगला पर्याय ठरू शकतो। आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया वाचवल्या आहेत। आता डायबिटीस सारखा आजार असताना शस्त्रक्रिया करणं हे अवघड जातं आणि वयाचाही तिथे संबंध असतो, तर अशा वेळेला आयुर्वेदिक चिकित्सेच्या माध्यमातून शस्त्रक्रियाही आपण थांबवू शकतो आणि रुग्णाची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करून वेदना मुक्त जीवन हे जगण्याकडे रुग्ण वाटचाल करू शकतो। मणक्याचे विकार असतील, सर्वायकल लंबर स्पॉन्डिलिसिस असेल, मणक्यातली गादीची झीज होणे, गादी सरकणे, त्यानंतर नस दबणे, एका पायामध्ये वेदना होणे, एक किंवा दोन्ही पायांमध्ये वेदना होणे, त्यानंतर मुंग्या येणे, बधिरपणा येणे, या सगळ्या याच्यावर आयुर्वेदामध्ये कटिबस्ती, मन्याबस्ती, बस्तीकर्म, अग्निकर्म, विद्धचिकित्सा, मर्मचिकित्सा ह्या माध्यमातून यशस्वीरित्या आपण उपचार करू शकतो आणि या उपचारातून रुग्ण अगदी कुठलाही साईड इफेक्ट न होता आयुर्वेदिक चिकित्सेचं जर आपण महत्त्व पाहिलं, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे रुग्णाला साधारण औषधांची कुठलीही प्रकृती आपण जर बघून व्यवस्थित प्रॉपर ट्रीटमेंट केली तर शक्यतो त्याचे साईड इफेक्ट्स येत नाही, उलट अर्थी त्याचे इतर असलेले आजारही बरे होण्याला मदतच होते। त्यामुळे ह्या आयुर्वेदिक चिकित्सेचा आपण या हॉस्पिटलमध्ये उपयोग करून घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। सर, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची एक व्याख्या आहे, आपण ॲलोपॅथीमध्ये बघितले, पण आता प्रथम असं होतं की अटल बिहारी वाजपेयीमध्ये किंवा मल्टी स्पेशालिटी आयुर्वेदी ट्रीटमेंट चालू होते, याबद्दल काय बोलणार? मल्टी स्पेशालिटीचं आपण जसं म्हणाला की एक साधारण संकल्पना असते की मल्टी स्पेशालिटीमध्ये ॲलोपॅथीमध्ये सगळे उपचार केले जातात, पण ह्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही ही संकल्पना आज संभाजीनगर आणि मित्र म्हणजे महाराष्ट्रासाठी घेऊन आलोय की जेथे आपल्याला सुसज्ज आयुर्वेदाचा अंतर्रुग्ण विभागही आहे, कारण आयुर्वेदामध्येही आज
डोळ्यांचे विकार असतील, हाडांचे विकार असतील, नसांचे विकार असतील, स्त्रियांचे आजार असतील, वंध्यत्व असेल, याच्यावर आपण खूप प्रभावीरित्या उपचार करू शकतो. आता आमच्याकडे बऱ्याच रुग्णांचा असा डेटा आहे की ज्यांचे पूर्वीचे आणि उपचारानंतरचेही आपल्याकडे रिपोर्ट्स आहेत. तर ह्या पद्धतीने ह्या अँगलनी सुद्धा एक मल्टी स्पेशालिटी आयुर्वेदाच्या माध्यमातूनही आपण काम करू शकतो. म्हणूनच येथे आपण ही संकल्पना अस्तित्वात आणली आणि आपल्या सगळ्यांच्या मदतीने ती निश्चितच एक मोठ्या स्तरावर जाईल यात मला तिळमात्र शंका. सर, मल्टी स्पेशालिटी आयुर्वेदिक म्हणजे कोणते कोणते ट्रीटमेंट असणार, कोणते कोणते विभाग असणार? यामध्ये नेत्ररोगाचा एक वेगळा विभाग आहे ज्याच्यामध्ये आता बरेच पेशंट असतात की जिथे फॉर एक्झाम्पल आपण घ्यायचं ठरलं तर एक ऑप्टिक नर्व असतील जी आपल्या डोळ्यावर लेन्सवर जी इमेज येते त्याचं आपल्याला ज्ञान होण्याची क्रिया ही मेंदूमध्ये होत असते. ते ज्ञान वहन करणारी जी नर्व असते ती असते ऑप्टिक नर्व. बऱ्याच वेळेला डिजनरेटिव्ह चेंजेस होतात आणि रुग्णाची व्हिजन लॉस होते, तर तिथेही आपण त्या माध्यमातून आयुर्वेदामधून काम करू शकतो. त्यानंतर ENT सारखा विषय असेल, त्याच्यातही DNS असेल, विदाउट सर्जरी आपण पेशंटला सगळ्या त्रासापासून मुक्त करू शकतो. त्यानंतर मी आत्ता जसं म्हणलं तसं इन्फर्टिलिटी हा विषय आहे. इन्फर्टिलिटीमध्ये ट्युबर ब्लॉक असतील, फायब्रॉइड असेल, स्पर्म काउंट कमी असेल, PCOD असेल, याच्यासाठी पंचकर्म आणि मर्मचिकित्सा जर आपण घेतली तर अत्यंत सुंदर आणि कमी काळामध्ये आपल्याला रिझल्ट दिसतात. अस्थिविकार, नसांचे विकार हा एक तर आयुर्वेदासाठी खूप मोठा विषय आहे कारण याचे अनेक रुग्ण आपण आयुर्वेदिक चिकित्सेच्या माध्यमातून बरे केलेले. तर ह्या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या चिकित्सा ह्या माध्यमातून आपण हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण घेऊन येतो. सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे, आयुर्वेदा म्हणजे लोकांना असं वाटतं की जडीबोटी देत आहे आणि लोकांना त्याचा पेशन्स नसतं ट्रीटमेंट घेण्यासाठी, पेशन्स नसतं. तर अशा रुग्णांनी रुग्णाच्या नातेवाईकाला काय संदेश देऊ इच्छित आपण? अगदी छान प्रश्न विचारला आपण, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये खूप वेळ लागेल, तर तसं आता काही राहिलं नाही आहे. कारण मी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की आपण अग्निकर्म चिकित्सा असेल, विद्ध असेल आणि मुख्य म्हणजे मर्मचिकित्सा असेल, तर ह्या चिकित्सांच्या माध्यमातून आपण अगदी कमी काळामध्ये रुग्णांना उपशय देऊ शकतो किंवा बरं करू शकतो. बऱ्याच वेळेला रुग्ण गुडघेदुखीचा खूप दिवसांपासूनही आजारी असलेला रुग्ण असेल, त्याला विदाउट एनी मेडिसिन, विदाउट इवन आयुर्वेदिक मेडिसिन, आपल्या ज्या काही ह्या चिकित्सा पद्धती आहेत, मर्मचिकित्सा जसं मी आता उल्लेख केला, त्यानंतर अग्निकर्म असेल, वित्तकर्म असेल, ह्या चिकित्सांच्या सहाय्याने अगदी रुग्णाचे 20-30% पेन इमिजिएट कमी होताना आम्ही रोजच्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघतोय. आणि बाकीचेही आजार जे आहेत, तर आता मेडिसिनच्या बाबतीत आपण म्हणतात की जडीबुटी किंवा तो एक काळ होता की त्यावेळेला सगळ्या ह्या फूडमध्ये गोष्टी येत होत्या, लोकांना काढे करून घ्यावे लागत होते. पण आता शास्त्र फार विकसित झाले, बऱ्याचशा केरळच्या कंपन्या पूर्वी आयुर्वेदात तेल तूप पिण्यासाठी देत होते, त्याचा आरोग्यावर खूप चांगला परिणाम होता. पण त्याच्या आता कॅप्सूल डेव्हलप केले आहेत, म्हणजे औषधांची सुद्धा गुणवत्ताही वाढली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॉर्म चेंज झाला आहे, जो आपल्याला आजच्या काळाप्रमाणे आज ऑफिसला जाणारा मोठा वर्ग आहे तो काढेसोबत घेऊन जाऊ शकत नाही किंवा तिथे, मग त्यावेळेला तो आता टॅबलेट फॉर्ममध्ये, स्ट्रिप फॉर्ममध्ये, कॅप्सूल फॉर्ममध्ये आपल्याकडे बरेच मेडिसिन आयुर्वेदातही आहे, जेणेकरून आपल्याला रुग्णांनाही ते सोपं जाईल, औषध घेणंही सोपं जाईल आणि त्याची इफिकसीही वाढलेली आहे कारण गुणवत्ता औषधांची वाढली. तर अशा सगळ्या औषधांचा आपण उपयोग करून घेतो. आणि इवन आमचा अनुभव असा आहे की बऱ्याच वेळेला आम्ही ॲलोपॅथीचे मेडिकेशन बंद केल्यानंतरही आयुर्वेदाच्या माध्यमातून जेव्हा चिकित्सा करत असतो तर रुग्णाचा इतिहास जर बघितले, एखाद्याला जर 10 वर्षापासून तो पेशंट त्या व्याधीने ग्रस्त आहे तर त्याला अगदी कमी काळात म्हणजे 2-3 महिन्यातच खूप छान उपशय होताना आपल्याला दिसतो. तर या आता तो तसा भाग राहिला नाही, उलट मी सगळ्यांना ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून अपील करेल की आपण यावं, या ठिकाणी चिकित्सा घेऊन बघावी, अनुभव घ्यावा आणि आपणच स्वतः जजमेंट घ्यावा. आरोग्य जागृती.